खोडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एक इसम अवैधरित्या गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला गांजा उपलब्ध करून देणाऱ्या आरोपीला देखील अटक केली आहे. तसेच त्याच्याकडचा संपूर्ण मुद्देमाल जप्त देखील केला आहे. मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे कायद्याचे तंतोतंत पालन करून आरोपी आकाश ताराचंद नंदनवार यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून 7 पुड्या प्रत्येकी 7 ग्राम असा एकूण 49 ग्राम गांजा व रोख रक्कम 5,380 रुपये, 1 मोबाईल फोन किंमत 5,000 रुपये, बजाज पल्सर मोटरसायकल ही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार धंतोली येथे राहणारा इसम संतोष मनोहर चुन्ने याने हा गांजा त्यास विक्रीकरिता उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार संतोष मनोहर चुन्ने याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझळतीमध्ये 11 नग पुड्या मिळून आल्या, ज्याचे एकूण वजन 135 ग्राम होते. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 3,200 रुपयांचा गांजा, रोख रक्कम आणि 1 मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांचा पुढील तपास सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.